कळंबा कारागृहातील गुन्हेगारांना बाहेरून मदत करणाऱ्यांवर कडक कारवाई करू, शिवाय अशा टोळ्यांवर वेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेतली जाईल असं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. बिंदू चौकातील सबजेल कळंबा कारागृहात हलवण्याचा विचार असल्याचंही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. केशवराव भोसले नाट्यगृहात नाट्यसंस्था प्रतिनिधींच्या बैठकीनंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार पाटील यांनी बिंदू चौक सबजेल कळंबा कारागृहाच्या ठिकाणी नेण्यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याचं सांगितलं. सबजेल बिंदू चौकातलं बाहेर जावं अशी पहिल्यापासूनच मागणी आहे, परंतु त्यामध्ये कळंब्यात त्यांची ऍडजस्टमेंट होते का हा एक प्रयत्न आपण करूया. कळंबा कारागृहात घडत असलेल्या गैरप्रकारांची दखल घेऊन त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं विविध उपाययोजना करण्याचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाकडून आला असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी यावेळी सांगितलं. सुरक्षा व्यवस्थेवर काय उपाययोजना करता येतील यासाठी त्यांनी काही प्रस्ताव दिलेला आहे. DPDC मध्ये साधारणपणे 58 लाख रुपयाला प्रस्ताव मागितले आहे की तिथं फ्लड लाईट्स, CCTV कॅमेरे अशा पद्धतीचे, जेणेकरून सातत्यानं तिथं वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत त्याला आळा बसवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत. कळंबा कारागृहातील गुन्हेगारांना बाहेरून मदत करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिला. जेलमधल्या कैद्याला मदत करणारे जे लोक मदत करत आहेत त्यांनाही वेगळ्या पद्धतीनं त्यांच्यावर गुन्हे कसे दाखल करता येईल, गरज पडली तर पुढच्या काळामध्ये त्या टोळीला मदत करतायत अशा पद्धतीचाही त्यांच्यावर काही कारवाई करता येते का याचाही विचार पुढच्या काळामध्ये